चैनल तेजल है. सो टुडे वी आर एट 360 डिग्री हॉटेल, वन ऑफ द मोस्ट फेवरेट हॉटेल इन पुणे. एंड आज आमचा मुलींचा सर्टिफिकेशन डे आहे, तर आम्ही इथे आलेलो आहोत. एंड गाइज, यू कैन सी इट्स मूवी. आई एम स्टैंडिंग एट कॉर्नर एंड देन तुम्हाला या ब्लॉग मध्ये सर्टिफिकेशन डे आम्ही काय काय एन्जॉय करतोय ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो ब्लॉग पूर्ण पहा. कसं आहे जेवण? छान आहे, आवडलं. हाऊसवाईफ आहे, तर मी मॅडमला फोन केला एकदा, तर मॅडमनी मला सांगितलं इन्फॉर्मेशन. त्यानंतर मी क्लास जॉईन केला, तर लहान बाळ सोडून येणं पॉसिबल नव्हतं, पण तरी सुद्धा मी आले. कारण का मॅडमनी फोन केल्यानंतर मॅडमनी जी मला ताकद दिली ती माझ्यासाठी खूप म्हणजे एक खूप चांगलीच ठरली. आणि आज मी काहीतरी मॅडममुळे करू शकली. आणि इथून पुढे जे पण माझं स्वप्न पूर्ण करण्याचं, पूर्ण मी बोलतात ना 100% मॅडमलाच देऊ इच्छिते. कारण का मॅडममुळेच मी आज काहीतरी बनू शकले. आणि थँक्यू सो मच मॅडम, आई लव यू सुद्धा. थँक्यू. सगळ्यांनीच तेवढी मेहनत घेतली आहे, पण सगळ्यात म्हणजे ज्यांना मानलं पाहिजे त्या स्वाती आहेत. कारण 2 वर्षाचा मुलगा घरी ठेवून स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, हा विचार करणं पण खूप अवघड आहे. आणि त्यांनी हा केलाय, त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी क्लॅपिंग करा. मला माहिती आहे त्यात कशा फेस करून, कशा सगळं सर्व मॅनेज करून त्या येत होत्या. आणि त्यांनी सगळ्यात म्हणजे फर्स्ट क्लास त्यांना मिळालेलं आहे, डिस्टिंक्शन मिळालं आहे त्यांना. आणि त्या खूप पुढे जाणार आहेत, मस्त नाव कमवणार आहेत. रडू नका. माझं नाव नुकुल योगेश वैद्य, मी जुन्नरवरनं आली आहे. माझा आधी मध्ये बेसिक ब्युटी स्कोर झाला होता, पण त्यातनं एवढं मला शिकायला भेटलं नाही, म्हणून मी कॉस्मेटॉलॉजी ही फील्ड निवडली, की ज्यामध्ये मला एक डिग्रीसुद्धा भेटती आहे आणि मी काहीतरी मोठी होऊ शकते त्या डिग्रीमुळे. त्यामुळे मी मॅमला 1 वर्षापासून आधी फॉलो करत होते, मॅमला सारखी फीज विचारत होते किंवा पोर्शन विचारत होते. पण योगा योगी मी इकडे पुण्याला शिकायला आले आणि मॅमसोबत माझी भेट झाली. 1 महिना कसा गेला हे सुद्धा कळलं नाही, एवढं सुंदर त्यांनी शिकवलं. आणि खरं सांगते, त्यांच्यासाठी प्रॅक्टिस कधीच कोण देऊ शकत नाही, एवढी त्यांनी आम्हाला प्रॅक्टिस दिली आणि हाताला हात धरून सगळं व्यवस्थित शिकवले. त्यामुळे थँक्यू. थँक्यू. माझं नाव वैष्णव माने, मी सातारावरून आली आहे. आणि माझं पहिलं प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर आहे. त्यानंतर मी स्किनचं पण क्लासेस केलेले पहिले, पण त्यात पण मला ॲडव्हान्स शिकायचं होतं. त्यानंतर मग मी मॅमकडे आलेली ट्रीटमेंटसाठी माझ्या फ्रेंडचा, तर त्यांचं बिहेवियर असं खूप आवडलेलं मला त्या टाईमला. 1 इयर पहिलं तेव्हा मग मी ठरवलेलं, मी तेव्हा पण विचारलेलं क्लासची फीज वगैरे, तेव्हा मी मेकअप आर्टिस्टचा क्लास करत होतो. त्यानंतर 1 इयर मी तेच विचार करत होते की मला तिथं जायचं शिकायला. मी बघितलं इंस्टाग्रामवरती भरपूर आता रील्स येतात त्याच्या, पण मला त्यांच्याकडे जायचं होतं म्हणजे. आणि मी तिथं क्लासला गेले 1-2 दिवस, म्हणजे त्यांचा स्वभाव पण असा एवढा छान आहे ना, की म्हणजे नाही का आपुलकी सगळ्या गोष्टीत. मी पहिल्या दिवशी गेलेले, तर म्हणजे त्यांनी असं फील नाही होऊन दिलं की तू बाहेरून आली किंवा काय असं, खूप एकदम. आणि एकच टाईम ओळख होती आमची. त्यानंतर मग झाला क्लासेस हळूहळू झालो, मी एवढे क्लासेस केले त्यात म्हणजे मला असं बेटर फील झालं की ती शिकवणीच खूप वेगळी होती. म्हणजे नोट्स वगैरे की काय काय गोष्टी आपल्या नाहीत लक्षात राहत, अभ्यास म्हणजे खूप सारा असतो. आपण म्हणतो कोर्सेस वगैरे शिकणे हे सोपं आहे सोपं आहे, पण ह्यात पण खूप अभ्यास असतो. त्यानंतर त्यांचे नोट्स एवढ्या छान होत्या ना की कोणी पण वाचणार तर त्याला लगेच क्लिक होऊन जाईल की ही गोष्ट अशी नाही अशी करायची. मी त्यांना खूप वेळा बोललं क्लासमध्ये, पण मला नोट्स खूप म्हणजे खूप आवडले आणि शिकवण्याची पद्धत पण. आणि त्या कसं रिव्हिजन आहे ना कंटिन्यू घ्यायचं आमच्या, म्हणजे 1-2-3 दिवसातून प्रश्न विचारायचे, असं कुठं क्लासमध्ये नाही विचारत. डायरेक्ट स्टार्ट केली तू एक्झामलाच विचारतात की तुम्हाला काय क्वेश्चन आहेत किंवा तुमचे प्रॉब्लेम्स काय, आधीमध्ये विचारतात. पण हे कसं रिव्हिजन व्हायचं आमचं 1-2-3 दिवसातून एवढं छान शिकवलं की. आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, माझ्यासाठी त्यांनी खूप लवकर घेतलं आणि सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट करून टाकल्या. सो थँक्यू सो मच.
हाय, माझं नाव पूनम जाधव, कल्टनवरून आले इथे. मी जेव्हा मॅमचं पेज पाहिलं त्याचवेळी फर्स्ट टाइम इम्प्रेस झाले आणि मी डिसाईड केलं होतं की नाही, किती काय झालं तरी मॅमकडेच लावायचं. मग आले तेव्हा नंतर क्लासमध्ये एंट्री झाल्यानंतर काही माहीत नव्हतं क्लासमध्ये. मग त्याच्यामध्ये खूप प्रकारचे हायड्रा फेशियल्स आहेत, बीबी ग्लो, आईस अँड फायर, अशा वेगवेगळ्या खूप ट्रीटमेंट्स आहेत आणि मॅम आपल्याला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत खूप काही शिकवतात. मी पण मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप आर्टिस्ट कसं आहे, सीझनल आहे. तर कॉस्मेटोलॉजिस्ट हा एक डेली बेसिस इन्कम आहे आणि आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. सो वी जस्ट रीच होम. खूप छान वाटलं. सर्वांचा सर्टिफिकेशन डे एकदम मस्त झाला. सर्वांना सर्टिफिकेट्स मिळाले आणि काहींनी तर त्यांच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम काहीतरी अचीव केलं होतं, त्यामुळे त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून तर मी तर खूपच खुश होते. आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी करायचं असेल, तुमच्या लाईफमध्ये पुढे जायचं असेल, तर तुम्ही सुद्धा हा कोर्स करू शकता. भरपूर जणांना असं वाटतं की अरे बापरे, कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणजे खूपच डिफिकल्ट असेल, त्याचा स्टडी खूप डिफिकल्ट असेल, आम्हाला ते येईल की नाही. पण असं काही नाहीये. आपल्या ज्या नोट्स आहेत तर त्या शुद्ध मराठी लँग्वेजमध्ये आहेत. इंग्लिशमध्ये तुम्हाला हवं असेल तर आपण इंग्लिशमध्ये सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. टीचिंग जे असतं ते मराठीमधून आणि इंग्लिशमधूनच असतं, त्यामुळे काही असं अवघड नाहीये. तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला आम्ही समजून सांगतो कसा ब्रश पकडायचा. इथून आम्ही तुम्हाला ट्रेन करणार आहे आणि सर्व मुलींना आतापर्यंत जितक्या पण बॅचेस झाल्यात सर्वांना A+ मिळालेली आहे ग्रेड. सर्व डिस्टिंक्शन पास झालेत, त्यामुळे काही घाबरण्यासारखं नाहीये. तुम्ही येऊ शकता. 8 सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळतात. ISO सर्टिफिकेशन असतं आणि बाकी 2 जे असतात ते गव्हर्नमेंटचे असतात. तर विचार कसला करताय, ऍडमिशन घ्या लवकर आणि काही ना काही तुमचं नक्की चालू करा. बाय गाईज. आणि तुम्ही माझे दुबईचे व्लॉग पाहिले का? पाहिले नसेल तर लगेच जा आणि पहा. आणि गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.